नमस्कार, सुनीतास फूड कट्ट्यावर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण हिवाळा स्पेशल लाडू रेसिपी करणार आहोत। हिवाळ्यामध्ये भरपूर असे त्रास जाणवतात, त्यापासून दूर राहण्यासाठी पौष्टिक असं काहीतरी खावं, म्हणून त्यासाठी घरचे जे साहित्य आहे त्यापासून आपण येथे पौष्टिक लाडू रेसिपी अगदी झटपट आणि कमी साहित्यात बनवणार आहोत। त्यासाठी एक मोठं वाटी सर्वप्रथम शेंगदाणे छान 10 मिनिटासाठी खरपूस असे भाजून घेतले, हे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर याचे आपल्याला साले काढून घ्यायचे, जेवढे हवे तेवढे टरपलं काढून घ्यायचे, जे राहतील ते तसेच राहून द्यावे, कारण की टरपले हे सुद्धा पौष्टिक असतात। त्यानंतर टरपले काढून झाले, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घेऊन हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। हे पहा, जास्त अशी पावडर करायची नाही तर मध्यम आकारात हे बारीक करून घ्यायचे। आता उरलेल्या सर्व शेंगदाण्याची याच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करून पावडर येथे करून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने काही शेंगदाणे बारीक काही शेंगदाणे मोठे करून कूट करून घेतल्यानंतर तीळ आणि जवस एक एक वाटीच्या प्रमाणात भाजून त्याचा कूट करून घेतला, हा सर्व शेंगदाण्याच्या कूटवर घालून घेतला। हिवाळ्यामध्ये खास पौष्टिक असणारे सुंठ एक मोठा तुकडा यामध्ये फोडून घातला आणि त्याचीसुद्धा आपण येथे पावडर करून घेतली। सुंठ अतिशय हिवाळ्यासाठी चांगले असते, लाडवामध्ये हमखास वापरा। त्यानंतर आता यामध्ये एक वाटी खारीक फोडून घेतलेली आहे, सर्व बिया काढून बारीक करून घेतली। अर्धा वाटी खोबरं येथे चकत्या करून भाजून घेतलेल्या आहेत। हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक अशी पूड याची करून घ्यायची आहे। आता आपली खजूर आणि खोबरं याची पूड येथे या पद्धतीने तयार झाली। हे पहा, ओबडधोबड किंवा जाडसरच याची पावडर ठेवायची आहे, म्हणजे खाताने हे छान लागतं। हे सुद्धा आपण आपल्या शेंगदाण्या कूटवर घालून घेतलं। एक वाटी गूळ आता यामध्ये घालून घ्यायचा आहे, त्यामुळे मिक्सरला फिरून घेतला, छान असा बारीक अगोदर कुटून घेतला, नंतर मिक्सरला फिरून घेतला। आता हा सगळा गूळ आपल्याला या मिश्रणामध्ये गूळ छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। हे पहा, आता काढून झाला, सर्व साहित्य आपलं छान असं येथे बारीक झालं। आता हे एकत्र करून घ्यायचं आहे, परंतु आपल्याला यासाठी येथे एक मोठी परात लागणार आहे, म्हणून हे आपण एका मोठ्या परातेमध्ये काढून घेऊया। लाडवाची पौष्टिक लाडू रेसिपी करत असताना साजूक तुपाची गरज तर नेहमीच लागते, म्हणून तडका पॅनमध्ये 2 चमच्याच्या प्रमाणात साजूक तूप आपल्याला येथे गरम करून घ्यायचं आहे। हे पहा, 2 चमचे साजूक तूप आपल्याला फक्त थोडंसं गरम करायचं आहे, तडका करायचा नाही याचा। आता तूप आपलं छान असं गरम झालं, बारीक केलेल्या साहित्यावर हे घालून घ्यायचं। हे पहा, आता गरम असताना आपल्याला हे चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होणार नाही, म्हणून आपल्याला हे परातीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। आता सगळं आपल्याला येथे छान असं एकजीव किंवा मळून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने सर्व तूप आपण बारीक केलेल्या साहित्याला लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे कोमट असताना आपल्याला याचे झटपट असे लाडू ओळून घ्यायचे आहेत। हे पहा, आता हे छान मिक्स झाल्यानंतर हातावर घ्यायचं आहे आणि लाडू वळता येतोय का ते पाहायचं आहे। हे पहा, या पद्धतीने सुद्धा आपण लाडू येथे झटपट असे वळवून घेऊ शकता। अगदी सहज रीतीने येथे आपला लाडू वळला गेला आहे। हे पहा, या पद्धतीने हा लाडू आपला तयार झाला। आकार तुम्ही तुमच्या सवयीनुसार किंवा तुम्हाला कसा हवा आहे त्यानुसार ठरवा। आता आपण एका वाटीच्या साहाय्याने सुद्धा हे लाडू वळून घेऊ शकतो। वाटीमध्ये मिश्रण भरून घ्यायचं, त्यानंतर ते हातावर घेऊन या पद्धतीने आपण एका वाटीच्या साहाय्याने सुद्धा लाडू बनवू शकतो, म्हणजे सर्व लाडू आपले समान आकाराचे येतील, यासाठी या वाटीची मदत होते। हे पहा, या पद्धतीने आपले येथे सर्व लाडू वळून तयार झालेले आहेत। एक एक वाटी करता करता याचं प्रमाण किलोच्या वर जातं आणि सहज हे किलोच्या प्रमाणात लाडू तयार होतात किंवा किलोपेक्षा जास्तही होतात। तर हे लाडू नक्की करून पहा। सर्व साहित्य आपण घरातलंच वापरलं, हे जर सुक्क करून मुलांना दिलं तर ते खाणार नाही, परंतु लाडू वळवून दिलं तर ते हमखास खातील। नक्की करून पहा। तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या, आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।